महाविकास आघाडी सरकारनं गेल्या 2 वर्षात मराठा समाजाचं गंभीर नुकसान केलंय, त्याबद्दल मराठा समाजाची माफी मागा आणि पुन्हा आरक्षण मिळवून द्या अशी मागणी नितेश राणे यांनी केली. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या 2 वर्षात मराठा समाजाचं गंभीर नुकसान केलंय, त्याबद्दल सरकारनं समाजाची माफी मागितली पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यास ठोस असं काम केलं पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली. ठाकरे सरकारने 2 वर्षात मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यास पक्षातर्फे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे इत्यादींची उपस्थिती होती. ते आपल्या या महाविकास आघाडीचे जे सरकार आहे, या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षण ह्या विषयावर जनतेची, समाजाची ज्या पद्धतीने दिशाभूल केलेली आहे, फसवलेला आहे आणि मराठा समाजाने या सरकारकडून नेमकं काय अपेक्षा ठेवावी हाही प्रश्न मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या समाज बांधवांना विचारणार आहे. 2 वर्ष या सरकारला झालेली आहे. माननीय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहे. 3 पक्षाचं हे सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आणि ह्या 3ही पक्षांनी ह्या गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय भूमिका घेतली, काय निकाल दिला, मराठा समाजाच्या तरुण तरुणीला जो भविष्य अंधारात कसं ढकललं हे खुल्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता बघते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.